रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपल्या आबोल अवस्थेची साधी दखलही घेतली जात नसते. तिथं तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात हा काहीच अर्थ नसतो. त्यामुळे दोस्तानो, आपली माणसं ओळखा आणि मगच आपलं मन मोकळं करत चला. कधी कधी खूप जवळची लोकच आपल्याला असं काही अनुभव देऊन जातात की ते अनुभव आपल्याला आयुष्यभर पुरत असतात. सगळी जवळची वाटणारी माणसं ही आपली नसतात आणि आपली वाटणारी सगळीच माणसं आपण समजतो तेवढी जवळची सुद्धा नसतात. त्यामुळे दोस्तानो, या दोन्हीतला फरक नेहमी ओळखायला शिका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजातील लोक आणि नातेवाईक हे बोलण्यासाठीच असतात, पोचण्यासाठी नाही. आपल्या कठीण काळामध्ये आपल्याला सांभाळण्यासाठी सरसावलेला हात हे खूप कमी भेटत असतात. म्हणून दोस्तानो, तुमच्या आयुष्यातील अडचणी सोडवेल अशी व्यक्ती शोधण्यापेक्षा अशी व्यक्ती नक्की शोधा जे तुम्हाला अडचणीत बघून दूर जाणार नाही. नक्की विचार करा. चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सवाद संपला की नातं संपायला वेळ लागत नसतो. आयुष्यातील काही क्षण हे असे असतात जे कधी कोणाला सांगता येत नाही, पण ते आठवले तर डोळ्यात पाणी येतच आणि मनही खूप रडत. सरून गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात. माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येत असतात आणि सोयीनुसार लांब जात असतात. बोलून खूप काही सुटतं आणि न बोलून खूप काही तुटतं. आयुष्यात पुढे जायचं असेल तर लाज आणि माज कधीच बाळगू नका. माणसा माणसात खूप फरक असतो. कमावलेला विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून काही जण आयुष्यभर झटत असतात, तर काही जण धोका देण्यासाठी मोकाच बघत असतात. शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. माणसानं जसं आहे तसं समाजात वावरलं की दिकाऊपणाचं ओझ त्याला कधी छळत नसतं. म्हातारपण हे सुखात घालवायचं असेल तर सुनांना जीव लावा, त्या तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी जन्मदात्या आई बापाला सोडून आलेल्या असतात. समोरच्या मनाला ठेच पोहोचेल असा हट्टीपणा कधीच नसावा. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ असेल तर फसवणारा कोणी असला तरी वाचवणारा भगवंतच असतो. सौंदर्य हे वास्तूत नसतं, पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये असत. नुसती मखमल टिकत नाही, माग अस्तर लागतच असत. दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद ही लपलेली असते. बऱ्याच जणांना वाटतं समाजात फक्त मलाच मान आहे,
पण त्यांना माहीत नसतं सगळ्यांच्याच खांद्यावर मान आहे आणि ती ताट आहे, तोपर्यंत जगण्यात शान आहे. माणसानं इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्यानं नाही तर विचार आणि स्वभावानं बना. कारण माणसाचं चेहरं हे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात, मात्र माणसाचं विचार आणि संस्कार हे शेवटपर्यंत साथ देत असतात. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या. कारण अपेक्षा भंगामुळे आलेलं नैराश्य हे फार कठीण असतं. गैरसमजाचं ढग वातावरणात पसरलं की मनाचा मनाशी असलेला संपर्क हा तुटत असतो. जीवनामध्ये संवाद एक आगळं वेगळं स्थान घेऊन जातो. संवादामुळं निरनिराळी माहिती प्राप्त होते, तसं शंकांचं निराकरण, दुःखाचं हरण होतं. तरीही काही लोकांना निराशा झाली असते, त्यांनी मात्र स्वतःशी संवाद साधावा. मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समर्थ आहे, मी कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यास सक्षम आहे. स्वतःशी साधलेला संवाद नवीन ऊर्जा देणारा असतो. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे. लहान विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला. जर तुम्ही ऐकायला शिकलात तर तुम्ही सहन करायला शिकाल, आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही जगायला शिकाल. बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येतं, परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही. जलद गतीनं मिळणारं यश हे अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारं यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. धनाच्या श्रीमंतीमुळं कमावलेली माणसं धन असेपर्यंत साथ देतात, पण मनाच्या श्रीमंतीमुळं कमावलेली माणसं आयुष्याच्या शेवटापर्यंत साथ देतात. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना, परंतु देवानं तुम्हाला जी झोप, जी शांती आणि जो आनंद दिलाय, त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्की नाही. दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद मिळत नाही.